नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे मित्रांनो एल एल बी थ्री इयर ई टीचा फॉर्म भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ अंतिम असणार आहे यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही आणि तुम्ही जर या वेळेमध्ये सी ई टीचा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला सी ई टी एक्झाम देता येणार नाही आणि जे विद्यार्थी सी ई टी एक्झाम देणार नाहीत त्यांना एल एल बी थ्री इयरला कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडमिशन मिळणार नाही कारण तुम्ही कितीही पैसे दिले तरी ई टी दिल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही तुम्हाला अगदी एक जरी मार्क असेल तरी डोनेशन वगैरे देऊन खाजगी कॉलेजमध्ये दे तुम्हाला ॲडमिशन मिळता येईल परंतु ई टी जरी नसेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही तर ही मुदतवाढ ही तीन दिवसाची आहे आणि नेमकी नोटीस काय आहे हे आपण पाहूयात त्यासाठी आपल्याला सी ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्क्रोल डाऊन करून खाली गेल्यानंतर इथं एल एल बी थ्री इयर सी ई टी दोन हजार चोवीस ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट्स हॅज बीन एक्सटेंडेड टील ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फोर असं दिसत असेल म्हणजेच चोवीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे हे जर आपण डाउनको डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला इथं दिसू शकेल इथं तुम्ही डेट पहा स्टार्ट डेट दिलेली आहे अकरा एक दोन हजार चोवीस आणि ए थर्ड एक्सटेंशन जे आहे ते बावीस दोन दोन हजार चोवीस ते चोवीस दोन दोन हजार चोवीस असा तीन दिवसाचा कालखंड हा फॉर्म भरण्यासाठी वाढवून दिलेला आहे आणि लक्षात घ्या आता हे तिसऱ्यांदा एक्सटेंशन मिळालेलं आहे त्यामुळं प्रत्येक वर्षी फक्त तीन वेळा एक्सटेंशन मिळतं त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन मिळत नाही तुम्ही जर आणखीन फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या फॉर्म कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये मिळून जाईल धन्यवाद